विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपल्याला दुसरा पॉइंट सुरुवात करायचे आहे, एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन। तर आपल्याला त्यामध्ये व्हाट इज द मीनिंग ऍक्च्युअली एन्थाल्पी, व्हाट इज मीनिंग ऍक्च्युअली फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन हे आपल्याला पाहायचं आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे एनी सब्स्टन्स हॅविंग द थ्री स्टेट्स दॅट, कुठलाही जर सब्स्टन्स घेतला तर तो सॉलिडमध्ये असतो, एक तरी लिक्विडमध्ये असतो, एक तरी गॅसेसमध्ये असतो। सो दीज आर स्टेट्स ऑफ द सब्स्टन्स देर ऍक्च्युअली, अँड सो देर आर टू टाइप्स ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन। आता फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, एका स्टेटचं दुसऱ्या स्टेटमध्ये कन्वर्जन होत असेल दीज आर अ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन। जर समजा सॉलिडचं लिक्विडमध्ये, लिक्विडचं गॅसमध्ये किंवा सॉलिडचं डायरेक्ट गॅसमध्ये असे होत असेल तर त्याला काय म्हणायचं, फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन असे म्हणतात। आता त्याचे दोन टाईप आहेत, वन इज अ एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन आणि दुसरा जो आहे एन्थाल्पी ऑफ ऑटोमिक और मॉलिक्युलर चेंजेस। नाउ एन्थाल्पी ऑफ फिजिकल ट्रान्झिशन इज अ क्लासिफाइड इन थ्री वेज, एन्थाल्पी ऑफ फ्यूजन ते सिंबल काय लिहायचं, डेल्टा एफ यू एस लिहायचं, एफ यू एस आणि कॅपिटल एच लिहायचं ब्रॅकेटमध्ये, याचा अर्थ काय एन्थाल्पी ऑफ फ्यूजन। दुसरा आहे एन्थाल्पी ऑफ व्हेपोरायझेशन, सिंबल काय डेल्टा त्याच्या खाली बॉटमला व्ही ए पी लिहायचं, व्ही ए पी म्हणजे व्हेपोरायझेशन आणि कॅपिटल एच ब्रॅकेटमध्ये, याचा अर्थ काय एन्थाल्पी ऑफ व्हेपोरायझेशन। तिसरा एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, सिंबल काय आहे डेल्टा एस यू पी कॅपिटल एच, एस यू पी म्हणजे सब्लिमेशन। लक्षात घ्या एन्थाल्पी म्हणजे काय, पाठीमागच्या पिरियडला तुम्हाला सांगितलेलं आहे, एन्थाल्पी म्हणजे काय कॅपिटल एच मध्ये देतो एन्थाल्पी, टोटल हीट अँड ऑल्सो प्रेशर व्हॅल्यूम टाईप वर्क, दॅट मीन्स ऍक्च्युली एन्थाल्पी इज नथिंग बट द टोटल इंटरनल एनर्जी प्लस प्रेशर व्हॅल्यूम टाइप वर्क, म्हणजे एच म्हणजे काय यू प्लस पी व्ही, त्याला म्हणायचं एन्थाल्पी। ओके, आता आपल्याला एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन हा भाग बघायचा आहे। यामध्ये काय सांगितलेलं आहे, इन अ फेज ट्रान्झिशन वन फेज ऑफ सब्स्टन्स इज कन्वर्टेड इन टू अनदर फेज ऍट ए कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर विदाउट चेंज इन केमिकल कंपोजिशन इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन। म्हणजे तुम्हाला कळलं असेल एका फेजचं कन्वर्जन हे दुसऱ्या फेज मध्ये होतं कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशरला विदाउट चेंज इन केमिकल कंपोजिशन, याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन। बरोबर आहे, या डायग्राम कडे बघा, सॉलिड कन्वर्ट्स इन टू लिक्विड, लिक्विड कन्वर्ट्स इन टू गॅस आहे। आपणाला पहिला पार्ट बघूया, हा पार्ट सॉलिड कन्वर्ट्स इन टू लिक्विड दॅट मीन्स ऍक्च्युअली फ्युजन, म्हणजे एन्थाल्पी ऑफ फ्युजन इज अ डिनोटेड बाय डेल्टा एफ यू एस कॅपिटल एच। आता एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणजे काय, फ्युजन म्हणजे मेल्ट, लक्षात घ्या फ्युजन म्हणजे मीन्स किंवा सॉलिड कन्वर्ट्स इन टू लिक्विड कॉल्याचं ऑल्सो फ्युजन इज दॅट। काय आहे यामध्ये डेफिनेशन काय असेल, एन्थाल्पी ऑफ फ्युजनची डेफिनेशन अतिशय सोपी आहे। एन्थाल्पीची ऑफ फ्युजनची डेफिनेशन असे आहे, एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स वेन वन मोल ऑफ सॉलिड इज कन्वर्ट इन टू लिक्विड विदाउट चेंज इन टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड ऍज अ एन्थाल्पी ऑफ फ्युजन। म्हणजे आपण एक्झाम्पल आता इथं तुम्हाला दिसत आहे सॉलिड आहे, हे जो सॉलिड स्टेट आहे लक्षात घ्या सब्स्टन्सचे सॉलिड स्टेट, त्यामध्ये काय झालं लिक्विड मध्ये कन्वर्ट झालं, एरो दाखवलेला आहे, इथं म्हटलेलं फ्युजन, लक्षात घ्या फ्युजन म्हणजे काय सॉलिड कन्वर्ट्स इन टू लिक्विड कॉल्ड ऍज अ फ्युजन। आता त्यासाठी आपणाला एक उदाहरण बघूया, एस टू वॉटर म्हणतो आपण त्याला, आईस कन्वर्ट्स इन टू लिक्विड देअर, बरोबर आहे वॉटर लिक्विड मध्ये होतं, बर्फाला जर आपण हिटिंग दिलं तर त्याचं कन्वर्जन लिक्विड मध्ये होतं, म्हणजे याचा
डेंटल पे फ्यूजन कितने है प्लस 6.01 किलो जूल पर मोल एट 0 डिग्री प्लस अर्थ हीट इज गिवन इज देर हीट इज एब्सॉर्ब्ड फॉर दिस एग्जांपल इज देर। आता यामध्ये काय होतं सॉलिड कन्वर्ट्स इनटू लिक्विड और सॉलिड फ्यूजेस इनटू लिक्विड इज देर दैट इज कॉल्ड एन्थालपी ऑफ फ्यूजन। द अबाउट इक्वेशन इंडिकेट्स दैट व्हेन 1 मोल ऑफ आइस लक्षात आलं इज मेल्ट्स एट 0 डिग्री एंड 1 atm एटमॉस्फेरिक प्रेशर द चेंज इन एन्थालपी इज 6.01 किलो जूल पर मोल और 6.01 किलो जूल पर मोल हीट इज एब्सॉर्ब्ड इधर एक्चुअली दिस मच हीट इज एब्सॉर्ब्ड आइस इज देयर देन इट कन्वर्ट्स आइस इनटू लिक्विड इज देयर। ओके ये समजलं का बघा एन्थाल्पी ऑफ फ्यूजन हे सोपी डेफिनेशन आहे त्याचं उदाहरण एक्झाम्पल लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। मग नंतर आपण बघायचं आहे द रिवर्स फ्यूजन ऑफ प्रेजिंग ऑफ लिक्विड द प्रेजिंग ऑफ लिक्विड ऑकर्स विथ द इव्हॉल्युशन ऑफ हीट दस 1 मोल ऑफ लिक्विड वॉटर प्रेजेस एट 0 डिग्री सेल्सियस एंड 1 atm प्रेशर द चेंज इन एन्थाल्पी इज -6.01 किलो जूल दैट इज 6.01 किलो जूल्स ऑफ हीट रिलीज डायरेक्ट। आता जर रिवर्स केस बघायचं रिवर्स म्हणजे काय त्याच्या अपोजिट म्हणजे लिक्विड कन्वर्ट्स इनटू सॉलिड लक्षात आलं आपण मगाशी काय बघितलं होतं सॉलिड कन्वर्ट्स इनटू लिक्विड बघितलं होतं आता काय बघणार आहोत लिक्विड कन्वर्ट्स इनटू दॅट इज अ सॉलिड स्टेट इज देअर दॅट इज अ लिक्विड कन्वर्ट्स इनटू आइस इज देअर देन दिस मच किलो जूल पर मोल देर इज अ फ्रीजिंग इज देअर एक्चुअली दिस मच हीट इज अ रिवॉल्ड इज देअर एक्चुअली सो दिस इज द रिवर्स ऑफ फ्यूजन इज अ फ्रीजिंग ऑफ लिक्विड केस इज देअर एक्चुअली हे पॉइंट समजला। दुसरा पॉइंट असा आहे एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन सिम्बॉल काय डेल्टा VAP एच कॅपिटल डेफिनेशन काय इट इज द एन्थाल्पी चेंज ऑकर्स वेन 1 मोल ऑफ लिक्विड इज कन्वर्टेड इन टू वेपर्स दॅट इज अ गॅस स्टेट विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर एट कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड एज अ एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन सिम्बॉल काय डेल्टा VAP बॉटमला लिहायचं आहे कॅपिटल H। मग आता यामध्ये एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन आहे आपण जर डायग्राम बघितलं असेल पाठीमागं म्हणजे काय होतं लिक्विडचं कन्वर्जन गॅसेस मध्ये होतं लिक्विड आहे लिक्विड कन्वर्ट्स इनटू H2O गॅस स्टेट ऑर दॅट इज अ वेपर स्टेट इज देअर तर काय आहे डेल्टा VAP H कॅपिटल इज इक्वल टू प्लस 40 किलो जूल पर मोल एट 0 डिग्री तेच आपण लिक्विड कन्वर्ट्स इनटू गॅस स्टेट दॅट इज कॉल्ड एज अ एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन म्हणजे जर 25 डिग्रीला आपण जे वरती बघितलं ऍट 100 डिग्रीला बघितले 100 डिग्री सेल्सियसला 40 किलो जूल पर मोल हीट कॅन बी ऍब्सॉर्ब्ड इज देअर आता आपण बघणार 25 डिग्री सेल्सियस देर इज अ 44 किलो जूल पर मोल हीट कॅन बी ऍब्सॉर्ब्ड दिस वॉटर इज देअर ऍक्च्युअली देन अँड देन ओनली वॉटर कन्वर्ट्स इन टू गॅस स्टेट इज देअर दॅट मीन्स द अबव इक्वेशन इंडिकेट्स दॅट वेन 1 मोल ऑफ लिक्विड वॉटर इज अ वेपोराइड ऍट 1 atm प्रेशर ऍट इट्स बॉइलिंग पॉइंट 100 degrees Celsius अँड 25 degrees Celsius देन 40 किलो जूल पर मोल अँड 44 किलो जूल मोल हीट इज ऍब्सॉर्ब्ड देअर इथं याचा अर्थ पॉझिटिव्ह दिलेला आहे साईन म्हणजे यार जे एक्झाम्पल आहे याला एवढी किलो जूल पर मोल हीट त्याला ऍब्सॉर्ब केलेलं आहे हीट दिलेलं आहे लक्षात घ्या ऍब्सॉर्ब झाल्यानंतर कन्वर्जन झालेलं आहे लिक्विडचं कन्वर्जन गॅस स्टेट मध्ये त्याला म्हणायचं काय वेपोरायझेशन। ओके अँड रिव्हर्स गॅसला जर आपण बघितलं रिव्हर्स म्हणजे याच्या रिव्हर्स करायचं काय H2O गॅस स्टेट कन्वर्ट्स इनटू वॉटर लिक्विड त्याचं काय होईल -40.7 किलो जूल मोल पर ऍट 100 डिग्री सेल्सियस। दुसरं उदाहरण काय
एस टू इन अ गैस स्टेट कन्वर्ट्स इनटू एस टू ओ लिक्विड देन द दिस इज अ कॉल्ड एज अ कंडेंसेशन प्रोसीजर म्हणून सिंबल जे खाल्लेलं ते कंडेन्सेशन एच कॅपिटल सो मायनस 44 किलो जूल पर मोल ऍट अ 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे याचा अर्थ काय वेपोरायझेशन म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल वेपोरायझेशन म्हणजे काय इट इज अ एन्थाल्पी चेंज वेन लिक्विड कन्वर्ट्स इनटू गॅस स्टेट इज देअर अँड देर इज अ नो चेंज इन एन्थाल्पी इज कॉल्ड एज अ एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन त्याच्या रिव्हर्स याच्या रिव्हर्स म्हणजे उलट हा म्हणजे त्याला म्हणायचं कंडेन्सेशन प्रोसेस आहे थोडक्यात कंडेन्सेशन मध्ये काय होतं गॅसेस स्टेट कन्वर्ट्स इनटू लिक्विड बरोबर आहे याला म्हणायचं कंडेन्सेशन आणि हे झाले सिंपल वेपोरायझेशन एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन अतिशय सिंपल डेफिनेशन आहेत व्यवस्थित समजून घ्या तर तुमच्या लक्षात येईल आपण नंतर एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन बघूया एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणजे काय एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन डेल्टा एस यू बी सब्लिमेशन एच कॅपिटल आता तुम्हाला सब्लिमेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल कापूर आहे कापूर हा सॉलिड स्टेट मध्ये असतो जर त्या कापसाला आपण जर पेटवलं तर काय होतं कापसा म्हणजे कापूरच डायरेक्ट गॅस स्टेट मध्ये कन्वर्जन होतं त्याला म्हणायचं सब्लिमेशन प्रोसेस सब्लिमेशन म्हणजे थोडक्यात सॉलिड कन्वर्ट्स इनटू डायरेक्टली गॅस स्टेट इज देअर दॅट इज कॉल्ड एज अ सब्लिमेशन इज डायरेक्टली तेच आपण एन्थाल्पी मध्ये कसं म्हणणार आहोत इट इज द एन्थाल्पी चेंज फॉर द कन्वर्जन ऑफ वन मोल ऑफ सॉलिड डायरेक्टली इनटू वेपर्स दॅट इज अ गॅस स्टेट ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर इज कॉल्ड एज अ एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणजे ते मला शिंबा तुमच्या लक्षात आला असेल काय होतं एस टू वॉटर इट इज अ प्रेझेंट इन अ सॉलिड स्टेट म्हणजे आईस इट कन्वर्ट्स इनटू एस टू ओ गॅसेस जी सो द दिस मच 51.08 किलो जूल पर मोल ऍट अ 0 डिग्री सेल्सिअस दिस मच हीट इज ऍब्सॉर्ब्ड देअर द कन्वर्जन ऑफ सॉलिड इज अ वेपर ऑकर्स इन अ वन ऑर टू स्टेप्स फर्स्ट मेल्टिंग ऑफ सॉलिड इनटू लिक्विड अँड सेकंड इज अ वेपोरायझेशन द एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन वॉट इज कॉल्ड एज अ स्टेट फंक्शन एन्थाल्पी ओनली डिपेंड्स अपॉन द इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट सो देअरफॉर एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन ऍट अ 0 डिग्री इज अ गिवन एज बघा यामध्ये आपणाला कन्वर्जन ऑफ सॉलिड इनटू वेपर्स या दोन स्टेप मध्ये आहेत पहिली स्टेप काय एस टू ओ सॉलिड म्हणजे आईस कन्वर्ट्स इनटू एस टू ओ दॅट इज अ गॅस डायरेक्टली सो सब्लिमेशन 51.08 किलो जूल पर मोल ऍट अ 0 डिग्री सेल्सिअस बट दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन अ टू स्टेप्स देअर बघा पहिल्या स्टेप मध्ये काय होईल सॉलिड वॉटर सॉलिड दॅट इज आईस कन्वर्ट्स इन टू वॉटर लिक्विड्स देअर पहिली स्टेप त्याला काय म्हणतो फ्युजन स्टेप इज देअर एन्थाल्पी ऑफ फ्युजन इज इक्वल टू 6.01 किलो जूल पर मॉल दुसऱ्या स्टेप काय होते दॅट इज कॉल्ड एस टू ओ लिक्विड कन्वर्ट्स इन टू गॅस स्टेट इज देअर त्याला म्हणतो वेपोरायझेशन प्रोसेस एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन किती येईल 45.07 किलो जूल पर मॉल तर यांची बेरीज करा किती येईल एवढा आला हेच बरोबर आहे की नाही बघा इथं दोन्ही तेच आलेलं आहे बरोबर आहे म्हणजे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन थोडक्यात सांगायचं म्हणजे देर इज अ सॉलिड कन्वर्ट्स इन टू डायरेक्टली गॅसेस स्टेट इज देअर ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर देर इज अ चेंज इन एन्थाल्पी सो कॉल्ड एज अ एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन तर हा म्हणजे तुम्हाला तीन पार्ट मध्ये तुम्हाला रिएक्शन म्हणजे या डेफिनेशन तुम्हाला कन्सेप्ट समजले असतील म्हणजे एन्थाल्पी ऑफ फ्युजन पहिला पॉइंट एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन दुसरा पॉइंट एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन तिसरा पॉइंट